हॅलो गाईज अँड वेलकम बॅक. सो आज मी तुम्हाला कॉलेजमधली ग्रीनरी दाखवणार आहे आणि हा मॅक्सिमम कॅम्पस मी कवर करण्याचा प्रयत्न केला आहे. तर चला बघूया कॉलेजमध्ये किती सुंदर झाडं आहेत. तर अचानक पाऊस सुरू झाला आणि काल रात्री पाऊस पडला आणि त्याचीही काही दृश्य आहेत. हॉस्टेलमध्ये काही मुली पावसात भिजत होत्या. पाऊस खूप जास्त नव्हता बट येस मी खूप एन्जॉय केला. आता यापूर्वी जेव्हा मी TT मधून बाहेर पडले त्यावेळेला अजिबात असं वाटत नव्हतं की पाऊस पडेल, पण 9 दरम्यान पाऊस पडायला सुरुवात झाली. TT मधून बाहेर पडताना मी बघितलं की सुंदर असा सिनेरिओ दिसतोय, अशी ही झाडांची मस्त झाडं आहेत आणि एक कमान आहे, कमानावरती खूप सारी फुलं आहेत आणि पाठीमागं जेव्हा तुम्ही निरखून बघाल की बगळे आहेत ॲक्च्युली त्या झाडांच्यावर. तुम्ही पाठीमागं व्हिडिओ पॉज करून बघू शकता. नंतर मी फिरले होते कॅम्पसमधून. थोडंसं पावसाचं वातावरण झालं होतं, मस्त गारवा होता हवेत आणि मी कॅम्पसमधून फेरफटका मारला. लायब्ररीच्या पुढची ही दृश्य आहेत, तुम्ही बघू शकता. सगळीकडं खूप झाडं लावायचे प्रयत्न त्यांनी केलेले आहेत आणि त्यामुळेच कदाचित जेव्हा कॅम्पसच्या बाहेर आपण जातो त्याला खूप जास्त उन्हाळा जाणवतो ॲज कम्पेअर टू व्हेन यू आर इनसाईड कॅम्पस. सो आय थिंक VITचा कॅम्पस इज द बेस्ट, कारण इथं खूप सारे फिल्मचे शूटिंग पण झाले आहेत. तुम्ही सर्च कराल गुगलवर किंवा यूट्यूबवर तर तुम्हाला दिसेल. रोबोट नावाचा जो रजनीकांत आणि ऐश्वर्याचा पिक्चर होता तो या कॅम्पसमध्ये शूट झाला होता. स्पेशली अन्ना ऑडिटोरियम असेल, TTची एंट्रान्स असेल, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. तसेच बरेचसे तेलुगू आणि तमिळ फिल्मसुद्धा इथं शूटिंग केले गेले आहेत. तर कॅम्पस मला खूप आवडतो. कधी खूप बोर झालं किंवा उदास वाटलं, एक्झाममध्ये रिझल्ट पाहिजे तसा नाही आला, तर मी मस्त फेरपटका मारते कॅम्पसमध्ये, मस्त गाणी ऐकायची आणि चालत चालत पूर्ण कॅम्पस फिरायचा. हे माझं ठरलेलं आवडतं काम आहे. आय थिंक डेफिनेटली हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल आणि आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. अजून पुढं आपण बघणार आहोत की SJTच्या इथं पण खूप सारी झाडं आहेत, नारळीची झाडं आहेत आणि मोठी मोठी आहेत. मला ॲक्च्युली सगळ्यांची नावं माहिती नाही आहेत बट ह्या सगळ्या गोष्टी आहेत. इथं एक विशेष गोष्ट आहे की अचानकच पाऊस पडायला सुरुवात होतो आणि तुम्हाला त्याची पूर्वकल्पना पण नसते की सकाळपासून खूप ढगाळ वातावरण असून पण एक एक वेळेला पाऊस पडत नाही आणि अचानकच पाऊस पडायला लागतो आणि 2-3 तासांनी तुम्हाला वाटणार पण नाही की पाऊस इथं पडला होता. अशा प्रकारचा थोडा सिनेरिओ ह्या भागात असतो. सेम असा हैदराबादला पण असतं ॲक्च्युली. पाऊस पडला किंवा पडून गेला तरी आपल्याला कळत नाही की आत्ता ओके 2 तासापूर्वी पाऊस पडला होता. अशा प्रकारे मे बी इट डिपेंड्स अपॉन विच एरिया यू आर लिव्हिंग आणि मग वातावरणातला दमटपणा, अतिउष्णता या सगळ्या गोष्टी या सगळ्याला मॅटर करतात. तर हा आहे बुडिस्टमधला भाग जिथं खूप सारी झाडं एका ठिकाणी त्यांनी लावलेली आहेत.